नवीन नवाब बनला सुजाउद्दीनचा मुलगा ज्याचं नाव आहे सरफराज खान। आणि सरफराज खानच्या काळामध्ये बिहारचा राजस्व अधिकारी जो होता तो होता अलीवर्दी खान। आता या सरफराज खानने काय केलं की अलीवर्दी खानकडून बिहारचा राजस्वाचा अधिकार काढून घेतला, त्याच्यामुळे अलीवर्दी खान आणि सरफराज खान यांच्यामध्ये 1740 गिरियाचं युद्ध झालं। आणि या गिरियाच्या युद्धामध्ये आपला जो सरफराज खान आहे तो मरण पावला। आणि सरफराज खान मरण पावल्यानंतर नवीन नवाब जो बनला तो बनला अली वर्दी खान। आता हा जो काही अली वर्दी खान आहे याचा काळ आहे 1740 ते 1756 पर्यंतचा। ज्यावेळेस अलीवर्दी खान मरत आहे म्हणजे अलीवर्दी खानचा अंतिम समय आहे, त्यावेळेस अलीवर्दी खानला एकही मुलगा नाही आहे, त्याला 3 मुली आहे। त्यातली जे सर्वात मोठी मुलगी आहे तिचं नाव आहे मेहरुनिस्सा बेगम किंवा घसीटी बेगम। नंबर 2 जी काही मुलगी आहे तिचं नाव आहे मुनिरा बेगम। आणि या मुनिरा बेगमचा जो काही मुलगा आहे त्याचंच नाव आहे शौकत जंग। आणि तिसरी मुलगी जी आहे जे सगळ्यात लहान मुलगी आहे तिचं नाव आहे अमीना बेगम। आणि या अमीना बेगमचा विवाह पटनाचा नवाब जैनुद्दीन सोबत झाला। आणि या अमीना बेगम आणि जैनुद्दीनच्याच मुलाचं नाव आहे सिराज उद्दौला।